तुमच्या धंद्यात बदल येत आहेत असं वाटतंय किंवा झालेत असं वाटतंय? झालेत? तीन कॅटेगरीज आहेत. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, जसं अजित भाऊंनी सांगितलं. हे सगळ्यांना कळतंय पण कदाचित वळत नसेल. सगळ्यांना वळतं. आपल्यातले जे यशस्वी लोक आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी काही ना काहीतरी बदल रोज केलेले आहेत, कदाचित आपल्या लक्षात आलं नसेल. आपल्यामध्ये इथे बसलेल्यांनी अनेक लोकांनी बदल केले असतील. तर हे बदल कशामुळे झाले वाटतात? आणि त्यात तीन कॅटेगरीज असतात. तुम्ही पहा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता. इंग्रजीत त्याला म्हणतात, सम पीपल ॲब्सल्युटली डू नॉट नो व्हॉट इज हॅपनिंग. काही लोकांना काय चाललंय हेच कळत नाही. काही लोकांना काय चाललंय कळतं पण त्याचं काय करायचंय कळत नाही. खूप कमी लोकांना काय चाललंय कळतं, काय करायचंय कळतं, पण करत नाहीत. आणि खूप कमी लोक. इथे मी तुम्हाला एक बिझनेस लाईन देतो. साधारण 15-20 वर्षांनी तुमचा बिझनेस चांगला चालेल, किती लोक करायला तयार आहेत? हुज गॉट द पेशन्स? ॲब्सल्युटली नॉट. लोकांना काय पाहिजे? ती हळद की ओ गोरी. हा मानसिकतेत बदल मी माझ्यातला पाहिला आहे आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांमध्ये पाहिलेला आहे. माझे एक सीए मित्र आहेत, त्याचा मुलगा आत्ता 9वी का 10वीला आहे. तो मुलगा त्याला म्हणतो, पप्पा मला सीए नाही व्हायचं. ते म्हटले का? म्हणजे तुमच्या एवढी मेहनत करून पैसे कमवायचं कोणी सांगितले? मला अनेक मार्ग आहेत, मी त्याच्याने पैसे कमवेन. माझे एक मित्र आहेत बिलकेअर, आज त्यांची खूप मोठी लिमिटेड कंपनी आहे. त्यांनी स्टार्ट करताना पेपर ट्यूबची फॅक्टरी टाकली होती 1983 आज 1000 कोटीची कंपनी आहे, 1000 crores. तुम्ही सगळे ओळखता मोहन भंडारी. पण आज ते ज्या बिझनेसमध्ये आहेत, दे गिव पॅकेजिंग सोल्युशन. रमेश भाई आप एक लेक्चर रखा था उनका. अक्षरशः जिन्याखाली रद्दीचं दुकान होतं, पाटावर बसायचे शनिपाराच्या इथे. आणि आज 1000 croreच्या, म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी एक कंपनी जर्मनीमध्ये घेतली, त्याच्या अगोदर अमेरिकेत घेतली, त्याच्या अगोदर इंग्लंडमध्ये घेतली. कमी किमान 3000-1000 गोरे लोक त्याच्याकडे कामाला आहेत त्या त्या देशातले. पण तो बदलत गेला. ही वेंट टू न्यू प्रोडक्ट्स, न्यू मार्केट्स. फर्स्ट ही वेंट टू द सेम मार्केट, न्यू प्रोडक्ट्स. आज टोटली न्यू मार्केट, न्यू प्रोडक्ट कॅटेगरीत आहे. सो इज दिस पॉसिबल? हे प्रत्येकाने विचार करायचं. आणि हे तुम्हाला कधी उत्तर मिळेल? तुम्ही कस्टमरशी ज्या वेळेला बोलाल तो. तर ह्याच्यात ग्राहकाचं अहो मांडणी दुकानातली, मॉल कोण म्हणतं संपणार? मी तुम्हाला इथे विनसचं उदाहरण घ्या. प्रमोदबाई आणि सुरेंद्रबाई दत्ता इथे आहेत. विनस एक कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल दुकान होतं. क्यो दत्ता? ज्या वेळेला यांनी मॉडर्न फॉर्मॅटमध्ये गेले त्यावेळेला या दुकानची काही कन्सल्टन्सी आम्ही केली होती. त्यावेळेला अनालिसिस केल्यावर ज्यावेळेला प्रमोदबाईंना दाखवलं की तुमच्या दुकानात 100 ग्राहक जर दिवसामध्ये आली तर त्यातली 40 लोकच माल खरेदी करू शकतात, बाकीची 60 वैतागून माल न दाखवल्यामुळे निघून जातात. हे त्यात विनसचा दोष नाही आहे, पण जागेचा अभाव आणि असलेली गर्दी. 600 फुटात दुकान चालवत होते. जेव्हा यांनी मॉडर्न फॉर्मॅटमध्ये जायचं ठरवलं, रिस्क घेतली आणि मॉडर्न फॉर्मॅटमध्ये आले, त्यांना वाटलं होतं आपल्या दुकानात 8-10 हजार SKU असतील. पण कितना SKU अभी तुम्हारी इधर? कितना? 40,000 SKU स्टेशनरी में. मॉडर्न फॉर्मॅटला पर्याय नाही. आणि मॉडर्न फॉर्मॅटमध्ये अजून एक फायदा आहे, गिराईक स्वतः माल घेऊन स्वतः पिशवीत भरून कॅश काउंटरला येतो. आणि ब्रँड, मी सांगितलं आजचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, माझा ब्रँड. मला वर्षाला नफा 5 लाख रुपये झाला नाही झाला मी घर सांभाळीन, पण पुढच्या 5 वर्षात माझ्या ब्रँडची व्हॅल्यू जर 25 कोटी रुपये होणार असेल, आणि तुम्हाला आज अतिशयोक्ती वाटेल पण तुमच्या दम असेल तर तुम्ही त्या दृष्टीने कामकाज सुरू केलं तर 25-50 कोटीचा तुमचा ब्रँड होईल याची गॅरंटी मी देतो. पूर्वी तुम्हाला वाटत होतं 20 वर्ष चाललं तसं माझं वर्ष अजून 25 वर्ष दुकान चालेल, या भ्रमात जर कोण असेल, मित्र हो जागे व्हा. एक पॉलिसी, एक फ्लायओव्हर, एक बदल,
शेजारी आलेला एक कॉम्पिटेटर, बाजूला आलेला एक मोठा भाऊ, एक पॉलिसीतला चेंज, एका मोठ्या व्यापाऱ्याने चीनमधून आणलेला खूप मोठ्या प्रमाणावर जो माल, बँकेने बदललेली पॉलिसी, तुमचा एक मोठा आयुष्यातला चुकलेला निर्णय, हे तुम्हाला 10-20 वर्ष वाटतात ना, हे तुमची इतक्या वर्षाची पेढी कमाई नाव जायला 8 दिवस बाकी आहेत. मला मार्केटिंग हे असं फंक्शन आहे की जे फंक्शन वापरल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्टची विक्री करावी लागत नाही. माहिती आहे, लाईन लावून विकला, एका रात्रीत 19 लाख लोकांनी आयफोन घेतला आणि कित्येक महिने त्यांचा काउंटरवर आयफोन मिळत नव्हता. बुक करा, तुम्हाला डायरेक्ट वेंडरकडनं येईल. कारण आयफोनचा शोध लावताना भले त्यांनी 1 वर्ष लावलं का 2 वर्ष लावलं मला माहीत नाही, पण आयफोन वस्तू अशी काढली की त्याला विकावं लागलं नाही. सो फर्स्ट रूल मार्केटिंग असं पाहिजे की विचार करा की तुम्हाला विक्रीच नाही करायला लागणार, त्याच्यात मेहनत करा, तुमच्या कुऱ्हाडीला अगोदर धार लावा. मी नेहमी उदाहरण देतो, तुम्हाला एक झाड तोडायचं आहे, ते झाड तोडताना 10 वेळा तुम्ही चक्कर मारा, विचार करा इथं कुठं घाव घालायला पाहिजे. कुऱ्हाडीला भले एक दिवस धार लावावी लागली तर लावा, त्या धार लावण्यातला आजचा एक दिवस आहे. एक दुकानदार आला होता, कन्सल्टन्सी पाहिजे होती, त्यांनी 50 लाख रुपये इंटिरियरला खर्च केले आणि जिना आहे ना अजित भाऊ, नुसते जिनाचा 15 लाख रुपये खर्च आणि AC दुकान. कन्सल्टन्सीमध्ये आम्ही सगळं स्टडी केल्यावर त्याला दाखवलं की तुझं ग्राहक 200 ते 300 रुपये बिल साईजमधलं आहे, त्याला तू हे केल्याने त्याला काहीही त्याच्या जीवनात फरक पडणार नाही. रादर हे 50 लाखामुळे त्याला वाटायला लागलं की तू हे 50 लाख रुपये त्याच्याकडनं वसूल करणार आहेस. किती जण ग्राहकाशी बोलताय, सगळे निर्णय तुम्ही आणि आम्ही आमच्या केबिनमध्ये बसून घेतो, ग्राहकाशी बोलत नाही. पहिलं लेसन, उद्या सकाळपासून ग्राहकांशी बोलायला सुरुवात करा. जे जे ऑफिसमध्ये बसून धंदा करतायत, निम्मा दिवस ऑफिसमध्ये बसा, निम्मा दिवस ग्राहकाजवळ जावा. मॉल मॉल या विषयावर किती लोकांना उत्सुकता आहे. ह्याच्यात थोडासा अभ्यास असा आहे की अनेक व्यापाऱ्यांना वाटते की मॉल चालणार नाहीत, आणि हे विशफुल थिंकिंग आहे की मॉल चालणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की रिटेल व्यापारी संपणार आहेत असं हे मुळीच म्हणत नाही, पण एक नक्की होणार आहे, जो व्यापारी कस्टमरशी बोलणार नाही, त्याच्याकडनं समजून घेणार नाही, त्याच्याप्रमाणे तुमच्या दुकानात बदल करणार नाही, तो संपल्याशिवाय राहणार नाही. की जगात भारताएवढे कमी, कदाचित 1 किंवा 2 देशात इन्कम टॅक्स कमी असेल भाऊ. आज भारतातले देश खूप रिझनेबल, देशातले इन्कम टॅक्सचे रेट्स खूप रिझनेबल झालेत. आणि मला झालेला फायदा, मला बँकेचं AAA रेटिंग आहे, दरवेळेला मला 1.5-2% व्याज कमी लागतं कारण माझी बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे. कौतुक माझं नाही आहे, माझ्या CA आणि हे ओव्हरनाईट होत नाही, गेल्या 5 वर्षात 7 वर्षात सातत्याने टॅक्स भरत माझी बॅलन्स शीट स्ट्रॉंग झाली. सो धंद्यात सगळ्यात मारक व्यापाराला काय आहे तर व्याज, आणि व्याजाचा दर कमी येणं ॲब्सल्युटली गरजेचं आहे. बाजारपेठेत जागेचा भाव 15,000 रुपयेच्या आत नाही दुकानचा. 15,000 रुपये स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये तुम्ही जो धंदा करताय तो योग्य आहे का? फायनान्समध्ये एक प्रश्न विचारतो, बॅलन्स शीट किती लोकांना कळते? कळते सगळ्यांना बॅलन्स शीट? बॅलन्स शीटमध्ये मी माझ्यामध्ये फरक पडला आणि माझी व्यापाऱ्यांना विनंती आहे की तुमच्या नफ्यामध्ये जागेचं भाडं, स्वतःचा पगार आणि रकमेचं व्याज ह्या 3 गोष्टी जर टाकल्या तर किती नफा राहतो. जसं डेड स्टॉक सांगितलं, जसं उधारी, सकाळी उद्या सकाळी गेल्यावर डेड स्टॉक आणि उधारीवर काम सुरू करा. कुठे कुठे उधारी 5,000-7,000 पडलेली आहे वसूल करा. 24 तास बँकेचं व्याज भरताय त्याच्यावर. उधारी शक्यतो करूच नका, आज डोळे उघडा. उधारी तुम्हाला नक्की काय देऊ शकते हे सांगतो, BP गोळी नसेल तर चालू होऊ शकते, शुगर गॅरंटी माझी, चेष्टा वाटत असेल तर करून बघा. ज्या वर्षी तुमचा नफा 5 लाख रुपयाने एक पार्टी 10 लाख रुपयाला फटका लावून जाईल ना, ती नुसती नाही लावून जात, BP गोळी आणि शुगर सोडून जाते मागं. मार्केटिंगचा अजून एक फंडा मी विसरलो, पैसे कमवतो माणूस सेल्समध्ये, सगळ्या धंद्यात व्यापारात
आता सेल्स मध्ये पैसे मिळतात कशात मिळतात? परचेस मध्ये. बिग बाजार मध्ये बियाणी वेगळा रेट लावू शकत नाही, लावला तर कमी लावू शकतात, त्यांची कमाई कशात नाही ते परचेस मध्ये. परचेस मध्ये तुम्हाला 100% उद्यापासून डोकं लावा इलेक्ट्रिकल मित्र, डोकं ह्याच्यात लावा परचेस मध्ये मी भाव कसे कमी करू शकतो, ह्याच्यात डोकं लावा. माझ्या परचेस मध्ये माझा नफा आहे, माझ्या सेल्स मध्ये नाहीये. सेल्स मध्ये ग्राहकाला दिवसेंदिवस कमी द्यावं लागेल.